तुमच्या दोघांचं एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे संस्कृती त्यामध्ये, आणि संस्कृती संस्कृती खूप छान डान्सर आहे संस्कृती खूप छान डान्सर आहे आणि भूषणही तितकाच छान डान्सर आहे. तर आपण खरं जाणून घेऊया ठेवला, त्यामुळे मला असं पटकन हसू होतं म्हणजे त्या वाक्यावर हसली मी. खूप मजा आली ते गाणं. मी केरळला शूट केलंय आणि केरळला इज सो ब्युटिफुल आणि सो अंडर रेटेड, मी असं म्हणेन. इतकं सुंदर आहे केरळ. आणि आम्ही तिकडे शूट केलं फॉर से 4 days, 4 दिवस आम्ही तिकडे शूट केलं न भांडता. आणि एक छोटा किस्सा होता तिकडे, म्हणजे मी जेव्हा भूषणला त्यावेळेस मी त्रास दिला. मी नेहमी म्हणायचे आम्ही लोकेशनवर गेलो आणि छान लोकेशन दिसलं की चल की वन सेल्फी, कारण का स्नॅपचॅटवर मला अपलोड करायचं असायचं. आणि हा बिचारा हा बिचारा ना जवळपास असा ओके, त्याची एक भूषण प्रधान स्माईल आहे, तिची फ्लॅश करत आहे ना तो उभा राहायचा. आणि ना मी इथे व्हिडिओ चालू केलेला असायचा, म्हणजे त्याला माहितीच नसायचं की व्हिडिओ. आणि नंतर 2 वेळा असं झालं की त्याचा अरे यार असं, ते अरे यार वाला माझ्याकडे कंपायलेशन आहे जवळपास 4-5 किस्स्यांचं. सो इट वॉज फनी, बट ऑल इन ऑल इट वॉज अमेझिंग टू शूट द सॉन्ग, कारण का सॉन्गच इतकं कमाल आहे. जावेद अली आणि सोनाली दत्ता हे निघायला आहे. सो गाणं खूप सिरीन आहे, खूप रोमॅन्टिक आहे आणि आम्हाला शूट करायला पण खूप मजा आहे. खूप छान कंपोज केलंय आणि आता गरज आहे त्या गाण्याची, कारण जी हीट आहे सगळीकडेच, पुणे असो, मुंबई असो, नागपूर असो, सगळीकडे खूप जास्त गरमा जाणवतोय. आणि त्यात हे गाणं खूप सुदिंग वाटेल तुम्हाला गाणं बघाल तर, प्रसन्न वाटेल. आम्ही ते राईट टाइमला शूट केलं होतं त्यामुळे द ग्रीनरी इज बीन सीन आणि तुम्हाला खूप प्लेझंट वाटेल. तर गाणं नक्की बघा पाहिलं नसेल तर. नक्कीच. चित्रपटामध्ये आणखी एक टायटल ट्रॅक आहे, एक टायटल ट्रॅक आहे जो म्हणजे शिव्या, आणि सध्या तो चर्चेतही आहे. तर त्या गाण्याबद्दल सांगाल, अर्थात टायटल ट्रॅक म्हटलं तुझं टायटल एवढंच अट्रॅक्टिव्ह आहे म्हटलं, तर टायटल ट्रॅकही तितकाच छान हवा होता. तर काय 4 दिवस आम्ही ते गाणं शूट करायला लावलं आणि टायटल ट्रॅक आम्ही 4 दिवसात बनवलं. इतकं फास्ट होतं ते. अनिरुद्ध आणि श्रीरंगला मी फोन केला, श्रीरंगला म्हणलो की असं मला टायटल ट्रॅक पाहिजे आणि करत म्हणजे शिवे असं आहे. आणि टायटल भरपूर आपलं अट्रॅक्टिव्ह आहे, पण ऍट द व्हेरी सेम टाइम टायटल खूप मोठं पण आहे. मग ते गाणं कसं करायचं विथ द टायटल इन इट, तर ते खूप चांगल्या प्रकारे श्रीरंगनी ते केलंय. ठेका मस्त आणि धमाल असं त्यांनी अनिरुद्ध नि गायलंय, जबरदस्त मजा येते आणि तोंडात इझिली बसत. इतकं सोपं आहे.